एक पॉईंट ऑफ प्रोसिजर माझा आहे अनेक वर्ष आपण या सभागृहामध्ये आहोत आणि ज्यावेळेस मागण्यांवरची चर्चा होते एखाद्या मुद्द्यावरची चर्चा होते तर आपण एक सायटेशन भासता ते सायटेशन असं असतं की चर्चेकरता इतका वेळ राखून ठेवला आहे त्यातला पन्नास टक्के वेळ विरोधी पक्षाला आणि पन्नास टक्के वे वेळ सत्तारूढ पक्षाला मंत्र्यांच्या उत्तरासहित आणि म्हणून अनेक वेळा मग विरोधी पक्षनेता एक दीड तास बोलतो तर ता मंत्री पण एक दीड तास बोलतात आणि म्हणून अनेक वर्ष आपल्या सभागृहातली प्रथा आहे एक सत्तारूढ पक्षाचा एक विरोधी पक्षाचा त्यातनं मग शेवटी सगळा बॅलन्स तयार होतो आता या चार दिवस आपल्या मागण्या झाल्या चारही दिवसांमध्ये ही सगळी पद्धत बदलण्यात आली आणि तीन तिकडनं आणि एक इकडनं याचा परिणाम काय झाला आपण बघा आता कालच्या चर्चेचं मी आपल्याला सांगतो शिवसेनेला वेळ मिळाला एक तास तीन मिनिटं राष्ट्रवादीला सत्तावन्न मिनिटं काँग्रेसला एक तास तेरा मिनिटं बहुजन विकास आघाडीला चार मिनिटं समाजवादी सात मिनिटं आणि मंत्र्यांचे उत्तर एक बेचा मिंट। तास बेचाळीस मिनिटं म्हणजे टोटल सत्तारूढ पक्षाला मिळाले पाच तास सहा मिनिटं आणि विरोधी पक्षाला किती मिळाले भारतीय जनता पार्टीला दोन तास तीन मिनिटं आणि राष्ट्रीय समाज पक्षाला चार मिनिटं म्हणजे दोन तास सात मिनिटं आता ही जर सात तास चर्चा झाली तर नियमानुसार साडेतीन तास आम्हाला मिळाला पाहिजे आणि साडेतीन तास हे सत्तारूढ पक्षाला मिळाला पाहिजे पण असं न होता सत्तारूढ पक्षाला पाच तास सहा मिनिटं आणि विरोधी पक्षाला दोन तास सात मिनटं आणि म्हणून माझी विनंती आहे अनेक वर्ष सातत्याने या संदर्भात या सभागृहाचा नियम आहे म्हणजे आम्ही तर आता एकशे सहा आहोत पण जेव्हा विरोधी पक्ष चौऱ्याऐंशी होता मागच्या वेळी त्याच्या आधी शहाण्णव होता अशा प्रत्येक वेळी ही पद्धत या सभागृहामध्ये होती त्यामुळे माझी विनंती अशी आहे आणि तसंही थांबा ना जरा थांबा ना माझं उद्या ना असं काय करतात थांबा थांबा ना माझं व्हायचं आहे ना अजून तुम्ही नंतर मांडा ना तुमचं मी पॉईंट ऑफ प्रोसिजर वर आहे पॉईंट ऑफ प्रोसिजर वर हरकत घेता येत नाही मी पॉइंट ऑफ प्रोसिजर वर आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय या संदर्भात आम्ही या माननीय उपाध्यक्षांची देखील आज भेट घेतली त्यांच्याही लक्षात आणून दिलं माननीय उपमुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आणून दिलं जी पद्धत वर्षानुवर्ष या सभागृहाने पाहिली आहे त्याच पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे अशी आमची आपल्याला विनंती मोदय आपण हे मोजून घ्या माझी हरकत नाही प्रश्न एवढाच आहे पन्नास टक्के सत्तारूढ पक्ष आणि पन्नास टक्के विरोधी पक्ष मंत्र्याच्या उत्तरासहित आहे बरोबर उत्तर जर एक तास चाळीस मिनिटं चालणार असेल आणि बाकी पक्ष तीन तास बोलणार असतील तर आम्हाला अर्धा वेळ मिळालाच पाहिजे या सभागृहात वर्षानुवर्ष झालेला आहे या सभागृहामध्ये जे काही नवीन सदस्य येतात प्रत्येकाची अशी डिमांड असते की आम्हाला काहीतरी या अर्थसंकल्पामध्ये आमचा सहभाग असावा आम्हाला बोललं पाहिजे म्हणून कदाचित अशी थोडीशी कमी जास्त प्रमाणात होते गैरसोज होते यापुढे सुद्धा विरोधी पक्षाला त्यांचा पूर्ण वेळ दिला जाईल यामध्ये पुन्हा भेदभाव बे, केला जाणार नाही आपलं म्हणणं आता आम्ही नोंद केलेलं आहे धन्यवाद आपले आभार आहेत पण मी आपल्या निदर्शनास आणून देतो प्रश्न एवढाच आहे की पद्धत एक इकडचा आणि एकीकडचा ठेवला तरच ते फॉलो होऊ शकतो निश्चित निश्चित मी देखे आपला, देखे मी जाणीवपूर्वक मी, मी जाणीवपूर्वक आपल्या निदर्शनास आणून देतो मी विरोधी नेता आहे पण जास्तीत जास्त सदस्यांना बोलायला मिळावं म्हणून एकही दिवस डिमांडवर मी बोललो नाही याकरता बोल असं कधी होत नाही विरोधी पक्ष नेता डिमांडवर बोलतो पण मी एकही दिवस आजही बोलणार नाही कारण माझी अपेक्षा आहे की दोन वर्ष सदस्यांना बोलायला मिळालं नाही आणि म्हणून मी विरोधी पक्षनेता म्हणून हा निर्णय घेतला की सदस्य बोलतील मी एक दिवस डिमांडवर बोलतो शेजारला आपण आपण याची नोंद घ्यावी आणि मंत्री जे म्हणतात हो काल आम्ही ठरवलं होतं आम्ही काश्मीर फाईल पाहायला गेलो होतो काय अडचण आहे तुम्हाला आम्ही गेलो होतो गेलो होतो गेलो होतो तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही बाहेर मांडा आम्ही गेलो होतो डंक्याच्या चोटवर गेलो होतो